नमस्कार मित्रांनो, बुक माय स्टोच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय. आज पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागामध्ये मी आलोय आणि जर तुम्ही आकुर्डी आणि चिंचवड भागामध्ये मोठ्या कार्पेटचे 2 आणि 3 BHK फ्लॅट शोधत असाल तर हा न्यूली लॉन्च प्रोजेक्ट तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन होऊ शकतो. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळेच विसरू नका आणि आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण मुळेच विसरू नका. तर चला आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती घ्यायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊ, कारण तुम्हाला माहिती आहे फर्स्ट होम घेताना लोकेशन खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर लोकेशन सांगायचं झालं तर सगळ्यात जवळचं जे लोकेशन आहे ते आहे आकुर्डीचा खंडोबा चौक. आता या खंडोबा चौकाची खासियत काय आहे की जी नवीन मेट्रो एक्सटेंड झाली आहे भक्तिशक्तीपर्यंत, तर त्याचं जे मेट्रोचं जे स्टेशन आहे ते खंडोबा चौकात येते. तर खंडोबा चौक किंवा मेट्रो स्टेशन म्हणा किंवा जुना बॉम्बे पुणे हायवे आहे, जुना मुंबई पुणे हायवे, तो इथून फक्त 500 मीटरच्या अंतरावर आहे. त्या व्यतिरिक्त जे गणेश विजन मॉल आहे ज्याच्यामध्ये आयनॉक्स थिएटर पण आहे तो 200 मीटरवर आहे. त्या व्यतिरिक्त जे अकोट रेल्वे स्टेशन आहे ते 2 किलोमीटर आहे. चिंचवड रेल्वे स्टेशन जे आहे ते 1 किलोमीटरवर आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं होतं की चिंचवड आणि आकुर्डी दोन्हीचे लोक या प्रोजेक्टला व्हिजिट करू शकतात, कारण चिंचवड रेल्वे स्टेशन जे आहे ते इथून फक्त 1 किलोमीटरवर आहे आणि चाफेकर चौक जो आहे तो 1.9 किलोमीटरवर इथून असणार आहे. एल्प्रो जो मॉल आहे तो 1.9 किलोमीटर, एल्प्रो सिटी मॉल ज्याला म्हणतात तो 1.9 किलोमीटरवर आहे. तर हे सगळे जवळपासचे लोकेशन आहेत ह्या प्रोजेक्टपासून. आता आपण प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊ. सो आता आपण प्रोजेक्टची डिटेल माहिती घेऊ. तर डिटेल माहिती घेता घेता आपण 3 BHKचा जो सॅम्पल फ्लॅट इथं बनवलेला आहे तो पण समजून घेऊ. तर हा 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट आहे, ह्याच्यामध्ये 2 कार्पेट आहेत, 1054 आणि 1126. सर्वप्रथम तुम्ही इथं हे लॉबी स्पेस बघू शकता ज्याची साईज 6.10 × 3.10 देण्यात आली. ह्या साईडला, या साईडला शू रॅकची वगैरे तुम्ही व्यवस्था करू शकता. आणि हा हॉल आहे, आता हॉलची साईज 12.2 × 14.9 आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता काचेचे डोर देण्यात आले आहेत खूप चांगल्या क्वालिटीची. जो सिटआउट एरिया किंवा ज्याला कवर्ड बाल्कनी आपण म्हणू तो 12.2 × 5 देण्यात आलेलं आहे. आणि हॉल 3 BHKचा एकदम प्रशस्त देण्यात आलेला आहे. तुम्ही तो व्यवस्थित बघू शकता की स्पेस किती जास्त देण्यात आलेली आहे. आणि डायनिंगचा जो एरिया आहे इथे तो वेगळा देण्यात आलेला आहे. तर डायनिंगचा जो एरिया आहे तुम्ही इथं साईज बघू शकता 10.7 × 9.7 देण्यात आलेलं आहे. तर डायनिंग किती सुंदर दिसतंय तुम्ही इथं बघू शकता. तर आय होप की तुम्हाला लॉबी, त्याच्यानंतर लिव्हिंग, डायनिंग आणि बालकनी याचा एरिया लक्षात आला असेल. आता आपण प्रोजेक्टची बाकी डिटेल माहिती समजून घ्या. प्रोजेक्ट 1 एकरमध्ये आहे ज्याच्यामध्ये 2 बिल्डिंग आहेत, ए आणि बी बिल्डिंग आहे. आणि एका फ्लोअरला टोटल 6 फ्लॅट आहेत. 2 फ्लॅट जे मेन रोडच्या समोर येणार आहेत ते 3 BHK असणार आहे. त्याच्यामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की 1054 आणि 1126 स्क्वेअर फूट एरिया असणार आहे कार्पेट एरिया. आणि दोन्हीचं पॅकेज कॉस्ट जे ती 1054 स्क्वेअर फूटची असणार आहे 1 करोड 19 लाख. आणि जो मोठा आहे 1126 त्याची पॅकेज कॉस्ट 1 करोड 26 लाख रुपये असणार आहे. 26 अमिनिटीज इथं देण्यात आलेले आहेत. आणि बिल्डिंगचं जे स्ट्रक्चर आहे ते खाली बेसमेंटमध्ये 2 कार पार्किंग असणार आहे, ग्राउंडवर 1 कार पार्किंग असणार आहे आणि ग्राउंडच्या वर 1 पोडियमचा फ्लोअर दिलेला आहे ज्याच्यामध्ये ॲम्युनिटीज सगळ्या तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. तर ॲम्युनिटीज 3 विभागल्या 3 गोष्टींमध्ये, ग्राउंडला ॲम्युनिटीज आहेत, पोडियमवर पूर्ण ॲम्युनिटीज आहेत आणि टॉपला आहेत. आणि टोटल जर तुम्ही ॲम्युनिटीज बघितलं तर टोटल 26 ॲम्युनिटीज तुम्हाला इथं देण्यात आलेल्या आहेत. तर मी आशा करतो की तुम्हाला बिल्डिंगचं जे स्ट्रक्चर आहे ते लक्षात आलं असेल. आपण आत्ताचं तुम्हाला ड्रोन शूटच्या माध्यमातून करंट स्टेट पण जे स्टेज आहे बिल्डिंगची ती पण दाखवतो आहे. आता एक्सर्वेशनचं काम चालू आहे आणि ह्याचं जे पजेशन आहे ते आहे डिसेंबर 2027 ह्या बिल्डिंगचं पजेशन आहे. ए आणि बी अशा 2 बिल्डिंगी आहेत. तर 3 BHKचा जो कार्पेट आहे तो अतिशय सुंदर इथे बसवण्यात आलेला आहे. आता ज्या 26 ॲम्युनिटीज आहेत त्या पण मी पुढं तुम्हाला सांगतो की कुठल्या कुठल्या दिल्या आहेत. तत्पूर्वी आता आपण याचं बेडरूम बघून घेऊ 3 BHKचं. तर जे बेडरूम इथं देण्यात आलेलं आहे ते आहे, याला आपण चिल्ड्रन बेडरूम म्हणू शकतो किंवा गेस्ट बेडरूम पण याला म्हणता येईल. चिल्ड्रन बेडरूमच म्हणू आपण याला, ज्याची साईज 10.2 × 10x10 देण्यात आली. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय की मी तुम्हाला सांगायचं राहिलं, प्रत्येक जागी इथं पण बघा किंवा इथे पण बघा हॉलमध्ये तुम्हाला हे ऑटोमायझेशन, होम ऑटोमायझेशन देण्यात आलेलं आहे. तर हे मोबाईलनी पण ऑपरेट होतं. आणि या साईडला तुम्हाला बायोमॅट्रिक्स डोअर देण्यात आलेले आहेत 1 टचचे, हे तुम्ही बघू शकता. हे असे फिंगरप्रिंट ऑपरेट होतात.
तर हे सुद्धा तुम्हाला देण्यात आलेले आहे, म्हणजे प्रीमियम क्वालिटीचं जे मी मगाशी म्हटलं होतं ते तुम्हाला प्रीमियमनेस इथं पूर्णपणे मिळते. आता किचन बघा केवढं भलमोठं देण्यात आलं आहे, 2 प्लॅटफॉर्म आहेत किचनला, ड्राय बाल्कनी कवड देण्यात आली आहे, 10.2 x 12.10 म्हणजे ऑलमोस्ट 13 फुटाचं अशी साईज आहे आणि 10.2 अशी आहे. केवढं मोठं म्हणजे बेडरूमपेक्षा मोठ्या साईजचं तुम्हाला किचन देण्यात आलेलं आहे. हे बऱ्याचदा एवढा मोठा हॉल असतो बऱ्याच फ्लॅटमध्ये, तर तुम्हाला एवढं मोठं किचन इथं देण्यात आलं आहे. 2 प्लॅटफॉर्म आहेत किचनला, ड्राय बाल्कनी कवर्ड करण्यात आली आहे. आतल्या साईडला जर आता आपण इथे आलो तर राईट साईडला तुम्ही बघू शकता टॉयलेट देण्यात आले 4.8 x 5.8 अतिशय उच्च क्वालिटीचे तुम्हाला तिथे टाईल्स देण्यात आलेले आहेत आणि कोलर कंपनीचे तुम्हाला हे सगळे सॅनिटरी फिटिंग आणि नळ आणि ते जे शॉवर आहे ते देण्यात आलेलं आहे. इथे तुम्हाला वॉश बेसिनसाठी जागा इथे सोडण्यात आलेली आहे. ह्या साईडला एक बेडरूम आहे जे 10.7 x 12.10 आहे. हे बेडरूम तुम्ही बघू शकता, ह्याला तुम्ही गेस्ट बेडरूम म्हणू शकता किंवा दुसरं बेडरूम म्हणू शकता. वॉर्डरोबसाठी इथं जागा सोडून प्लस इथं हे पहिलं मास्टर बेडरूम म्हणू किंवा दुसरं मास्टर बेडरूम पण याला म्हणते, ज्याची साईज जी आहे 8.2 x 5 तुम्हाला इथं टॉयलेट बाथरूम जे आहे मास्टरचं ते देण्यात आलेलं आहे. आणि ह्या साईडला सगळ्यात मोठा मास्टर बेडरूम ज्याला तुम्ही म्हणू शकता तो ह्या साईडला देण्यात आलेला आहे, ज्याची साईज 13.3 x 11.9 आहे. होम ऑटोमायझेशन आहे पूर्णपणे आणि ह्या ज्या विंडो आहेत त्यासुद्धा तुम्ही बघू शकता, फुल विंडो तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत या साईडला 3 ट्रॅक. आता याचा फायदा काय की व्हेंटिलेशन जे आहे ते प्रॉपर राहणार, उजेड जो आहे तो प्रॉपर येणार याच्यामधून, कारण ह्या साईडला पूर्ण तुम्हाला काच देण्यात आली फुल साईजची. तर तुम्ही बघू शकता मास्टर बेडरूमची साईज किती व्यवस्थित देण्यात आली, जसं मी सांगितलं 13.3 x 11.9 असं तुम्हाला देण्यात आलेलं आहे. हा मोठ्या साईजचा जो आहे 1126 square foot कार्पेट असलेलं, ज्याची पॅकेज कॉस्ट 1 crore 26 lakh जाते तो आहे. आणि ह्या साईडला मास्टरचं टॉयलेट बाथरूम देण्यात आलं आहे, ज्याची साईज 4.6 x 7.11 देण्यात आलेली आहे. तर आता आपण काय करू, जसं आपण 3 BHK बघितला तसा 2 BHK पण बघू आणि 2 BHK जाऊन आपण जे 26 amenities कुठल्या कुठल्या दिले ते पण मी तुम्हाला एकदा एक्सप्लेन करतो. सो आता आपण 2 BHK सॅम्पल फ्लॅट बघून घेऊया. 2 BHK 2 variants देण्यात आले आहेत, 781 x 840 square foot. आता हा सॅम्पल बनवला आहे पण फुल्ली फर्निश नाही आहे, त्यामुळे तुम्हाला ॲक्च्युअल साईज बघता येईल की फ्लॅट किती मोठा आहे. तर आता त्याच्या आधी ॲम्युनिटीज समजून घेऊ. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की आपण 2 BHK जाऊन ॲम्युनिटीज समजून घेऊ. तर ज्या आउटडोअर फॅसिलिटी आहेत त्या काय काय देण्यात आल्या आहेत, तर बॉक्स क्रिकेट असणार आहे इथे, बॉक्स क्रिकेटचा जो कोर्ट आहे तो असणार आहे, हाफ बास्केटबॉल कोर्ट असणार आहे, एम्पी थिएटर असणार आहे, सिनियर सिटीजन पार्क असणार आहे, गजिबो असणार आहे, त्यानंतर हँडिकॅप टॉयलेट ॲट पार्किंग लेवल्स असणार आहे, त्याच्यानंतर डिझायनर एंट्रन्स गेट असणार आहे, त्यानंतर इंटरनल सिमेंट कॉन्क्रीट रोड असणार आहे, जनरेटर बॅकअप असणार आहे फॉर ऑल कॉमन एरियाज अँड लिफ्टला, त्याच्यानंतर रूफटॉप फॅसिलिटी ज्या आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत त्या पण मी तुम्हाला सांगतो. ओपन एअर थिएटर असणार आहे, स्टार गेझिंग पॉईंट्स असणार आहे, रूफटॉप लॉन्च असणार आहे, योगा मेडिटेशन एरिया असणार आहे, पार्टी लॉन असणार आहे, किड्स प्ले एरिया विथ रबर फ्लोरिंग असणार आहे, त्याच्यानंतर राईस प्लांटर विथ सिटिंग असणार आहे, क्लाइंबिंग वॉल असणार आहे, रूफटॉप बार्बेक्यू झोन असणार आहे, फ्लोअर चेस बोर्ड असणार आहे आणि फ्लोअर स्नेक्स अँड लॅडर या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला देण्यात आल्या आहेत. हे टोटल 20 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आउटडोअर फॅसिलिटी अँड रूफटॉप फॅसिलिटीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. आता आपण 2 BHK समजून घेऊ तर तुम्ही इथं लिव्हिंगचा एरिया बघू शकता की 10.6 x 16.3 हा पूर्ण जो आहे तो लिव्हिंगचा एरिया इथं देण्यात आलेला आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे लिव्हिंगला एक कवर्ड बाल्कनी देण्यात आली 3 BHK एवढी त्याची साईज आहे, 10.6 x 5.1 सेटआउट आहे, कवर्ड असणार आहे ही बाल्कनी. त्याच्यानंतर त्याला ग्लास रेलिंग देण्यात आल्या आहेत, इथं ज्या विंडो आहेत त्या पण फुल साईज देण्यात आल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला व्हेंटिलेशनला खूप फायदा होईल. एक गोष्ट फार महत्त्वाची की प्रत्येक फ्लॅट हा वास्तुशास्त्राप्रमाणे ईस्ट वेस्ट बनवण्यात आलेला आहे. या साईडला लॉबी स्पेस तुम्ही बघू शकता 3.9 x 5.6 इथे लॉबी स्पेस तुम्हाला देण्यात आलेली की शू रॅकसाठी वगैरे. आणि इथं जसं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला बायोमॅट्रिक्स देण्यात आले 1 Touch कंपनीचं आणि पूर्ण घर जे ते होम ऑटोमायझेशनवर असणार आहे, ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या व्यतिरिक्त डायनिंग एरिया तुम्ही बघा 6.1 x 11.5 तुमचा इथे डायनिंग जो एरिया तो वेगळा देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही या साईडला आलात तर किचन एल शेप आहे, 11.9 x 8 तुमचं एल शेप किचन आहे. ड्राय स्पेस जी आहे ड्राय बाल्कनी जी ती कवर्ड इथे देण्यात आली आहे आणि ही कवर्ड असलेली चांगली असते कारण क्लीन राहायला
सोपं जातं. त्यानंतर इथं थ्री ट्रॅक विंडो चांगल्या डिझाईनच्या तुम्हाला देण्यात आल्या आणि चांगल्या क्वालिटीच्या देण्यात आले. शिंडलरचे स्विचेस आहेत जे मी 3 BHK सांगायचं विसरलो होतो. शिंडलर कंपनीचे इथे सगळे स्विचेस तुम्हाला देण्यात आलेले आहेत. त्यानंतर ह्या साईडला आल्यानंतर जे आपण चिल्ड्रन बेडरूम म्हणतो ते आहे 10.7x10.10 ते तुम्ही इथं बघू शकता. फुल साईज विंडो 3 BHK सारख्या इथं तुम्हाला देण्यात आले. आणि अजून एक चांगली गोष्ट काय की म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टींवर काम करण्यात आलं आहे. इथं जर तुम्ही डोरला बघितलं असेल ना तर तुम्हाला रबरचं जे आहे कोटिंग ते देण्यात आले. त्याचा फायदा काय होतो की ज्या उंच बिल्डिंग असतात हवेमुळे बऱ्याचदा दरवाजा तिथं जोरात आपटतो त्यावेळेस हे रबरचे जे मॅट असतात ते आवाज पण होऊ देत नाही आणि तुमच्या डोरला पण सेफ करतात. त्या व्यतिरिक्त हे जे पूर्ण फ्रेम आहे ही सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीची इथं देण्यात आली. आतल्या साईडला आल्यानंतर राईट साईडला तुम्हाला इथे 4.6x5.5 टॉयलेट देण्यात आलेलं. ह्या साईडला बेसिन देण्यात आले. कोहलर कंपनीच्या सगळ्या स्विचेस आणि सॅनिटरी फिटिंग आणि नळ वगैरे जे आहे ते कोहलर कंपनीचे स्विचेस शिंडलर कंपनीचे आहे. ह्या मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमची साईज बघा 11.1x13 हे पूर्ण मास्टर बेडरूम आहे. आणि मास्टर बेडरूमला पण एक कवर्ड बाल्कनी देण्यात आली ज्याची साईज 10.10x3.6 आहे म्हणजे 3.5 फूट असणारे अशी त्याची विड्थमध्ये लेंथमध्ये 10.10 असणारे. आणि ती पण कवर्ड आहे. ग्लास रेलिंग देण्यात आलेलं आहे त्यामुळे बिल्डिंगचं जे लुक आहे ते पण खूप चांगलं आहे. या साईडला मास्टर बेडरूमचं टॉयलेट आहे ज्याची साईज 8.1x4.11 देण्यात आलेली आहे. ते सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याचा जर मला तुम्हाला पॅकेज कॉस्ट सांगायची झाली तर आत्ता सध्या प्रिलॉन्चमध्ये ह्याची जी पॅकेज कॉस्ट आहे ती असणार आहे 2 BHK जसं कार्पेट आहे 781 त्याची पॅकेज कॉस्ट जाते 86 lakh rupees. आणि जो 2 BHK 840 square feet आहे म्हणजे आत्ता ज्याच्यामध्ये मी उभा आहे तो 840 square feet सॅम्पल फ्लॅट आपण बघितला ज्याची पॅकेज कॉस्ट जाते 92 lakh rupees. तर मी आशा करतो की 3 BHK 2 variants दिलेत त्याचे पण साईजेस आणि कार्पेट आणि पॅकेज कॉस्ट लक्षात आला जाईल 2 BHK पण. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की तुम्हाला फ्लॅटसोबत कुठल्या कुठल्या फॅसिलिटी म्हणजे ॲम्युनिटीज तर देण्यातच आल्यात पण ज्या फॅसिलिटी आहेत या फ्लॅटसोबत त्या कुठल्या कुठल्या मिळणार त्या पण मी सांगतो. ज्याला इनडोअर फॅसिलिटी म्हणतात त्याच्यामध्ये होम ऑटोमायझेशन जसं मी तुम्हाला हे दाखवलं. त्यानंतर वायफाय असणार आहे पूर्ण सोसायटीमध्ये. त्यानंतर एंट्रन्स लॉबी जी आहे ती डिझायनर तुम्हाला इथं देण्यात आली आहे ऑल विंगला म्हणजे 2 विंग आहेत त्याला पण. नेम प्लेट असणार आहे मेन डोरवर आहात म्हणजे ह्या मेन डोरला नेम प्लेट असणार आहे. पावडर कोटेड लेटर बॉक्स असणार आहे खाली पार्किंगमध्ये. त्यानंतर कॉमन टॉयलेट ॲट पार्किंग लेवल ह्या गोष्टी आहेत म्हणजे जर तुमच्याकडे ड्रायव्हर वगैरे असेल तर त्यालासुद्धा ती टॉयलेटची सोय इथं खाली करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पोडियम फॅसिलिटी जो मी तुम्हाला सांगितलं ग्राउंड फ्लोअरच्या वर जे पोडियम फॅसिलिटी जिथे तिथं लायब्ररी म्युझिक रूम एअर कंडिशनर जिम्नॅशियम स्विमिंग पूल विथ पूल डेक देण्यात आले आणि स्टीम आणि सोनासुद्धा तुम्हाला तिथे देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर ग्रीन लिव्हिंग फॅसिलिटीमध्ये काय काय देण्यात आलं तर प्रोव्हिजन फॉर चार्जिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे EV त्याचा जमाना आहे तुम्हाला माहिती आहे तर हा चार्जिंग पॉईंट नसेल तर तुम्हाला अगदी EV गाडी घेता पण येत नाही तर ते सुद्धा तुम्हाला इथे देण्यात आले. त्यानंतर IGBC सर्टिफाईड ग्रीन बिल्डिंग असणार आहे ही पूर्ण. त्यानंतर सोलर PV फॉर कॉमन एरियाज देण्यात आले आहेत. सोलर वॉटर हीटिंग इन 1 toilet म्हणजे तुमच्या घरातल्या एका टॉयलेटमध्ये तुम्हाला सोलरचं गरम पाणी येणार आहे. त्यानंतर स्ट्रीट लाईट विथ LED फिटिंग्स आहेत. त्यानंतर LED लाईट इन ऑल कॉमन एरियाज असणार एरियामध्ये असणार आहे. टायमर सर्किट फॉर ऑल कॉमन इलेक्ट्रिक पॉईंट्समध्ये असणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे. वॉटर सॉफ्ट लाईन प्लांट आहे. त्यानंतर वॉटर वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट असणार आहे. त्याच्यानंतर ऑर्गेनिक वेस्ट कन्व्हर्टर पण इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे. आणि जे फ्लसचं पाणी असतं आपलं टॉयलेटचं त्याला ट्रीटमेंट करून ते परत ट्रीटमेंटेशनला खाली देण्याचं पण हे असणार आहे. त्यानंतर सेफ्टी अँड सिक्युरिटीच्या काय काय फॅसिलिटी त्या पण समजून घेऊ. तर डिजिटल व्हिडिओ हे असणार आहे डोर लॉक म्हणजे तुम्ही ह्याच्यात बघू शकता की तुमच्या दरवाजावर कोण आलेलं आहे वन टचचं हे सगळं इथं डिजिटल देण्यात आलेलं आहे बाहेर आहे. त्यानंतर व्हिडिओ डोर फोन असणार आहे. त्यानंतर CCTV प्रोव्हिजन विथ द सिक्युरिटीज असणार आहे. टीयर सिक्युरिटी असणार आहे. त्याच्यानंतर ॲक्सेस कंट्रोल इन एव्हरी लॉबी. त्यानंतर सिक्युरिटी केबिन विथ कॉमन लाईट कंट्रोल्स. सोसायटीचं ऑफिस असणार आहे. त्यानंतर फायर फायटिंग सिस्टीम असणार आहे. आणि लाईटिंग अरेस्टेड फॉर इच बिल्डिंग म्हणजे सेन्सर असतात जेव्हा तुम्ही एखाद्या एरियामध्ये जाता तेव्हा तिथल्याच लाईट लागतात त्यामुळे लाईट भरपूर सेव्ह होते. तर मी आशा करतो की तुम्हाला ह्या नवीन लॉन्च प्रोजेक्टची पूर्ण डिटेल माहिती लक्षात आली असेल. काही लक्षात नसेल आली तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तुमचे मित्रमंडळी नातेवाईक यांना शेअर करायला पण विसरू नका. आणि लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा मस्त राहा खुश राहा.
जय हिंद.